नमस्कार, मी स्नेहल कुक विथ स्नेहल या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण करणार आहोत रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा, मऊ रसरशीत असा मोरावळा. तर अजिबात वेळ न घालवता आपण सुरुवात करूया मोरावळा करण्यासाठी. इथे मी 1/2 किलो आवळे स्वच्छ धुवून घेतले आहे. हे आवळे वाफवून घेणार आहोत. मी अशा जाळीमध्ये आवळे ठेवून याचे झाकण लावून 10 ते 15 मिनिटं वाफवून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता आवळ्याच्या या पाकळ्या अशा प्रकारे थोड्या प्रमाणात वेगळे झाले आहेत, म्हणजेच हे आवळे वाफवून झाले आहेत. आता हे आवळे काढून स्वच्छ कपड्याने यावरील पाणी पुसून घेऊया, म्हणजे हे आवळे व्यवस्थित कोरडे होतील. आता आवळ्याला अशा प्रकारे फोर्कने म्हणजे काट्याच्या चमच्याने टोचून घेऊ, म्हणजे साखरेचा जो पाक आहे तो आतपर्यंत व्यवस्थित मुरेल. एका कढईमध्ये 1/2 किलो साखर घेऊयात. इथे आवळ्याचं आणि साखरेचं प्रमाण समान ठेवायचं आहे आणि यामध्ये अशा प्रकारे आवळे पसरून घेऊयात. आता हे सर्व कमी गॅसवरती 40 ते 45 मिनिटं साखरेचा पाक होईपर्यंत गरम करायचं आहे. मोरावळा आपल्याला कमी गॅसवरतीच करायचा आहे. या सर्व प्रोसेसला आपल्याला 40 ते 45 मिनिटं लागतातच. आता ही साखर सतत हलवत मिक्स करत राहूया. तुम्ही बघू शकता साखर हळूहळू वितळण्यास सुरुवात झाली आहे. इथे जर तुम्हाला वाटत असेल की साखर वितळण्यासाठी खूप जास्त वेळ घेत आहे किंवा साखरेचे खडे तयार होत आहेत, तर यामध्ये तुम्ही 4 ते 5 मोठी चमचे पाणी सुद्धा टाकू शकता. या पाण्याने साखर लवकर वितळेल. तुम्ही बघू शकता 20 मिनिटांनंतर साखर अर्धी वितळली आहे. आता यामध्ये टाकूयात 4 विलायची. विलायची मी इथे अशा प्रकारे फोडून घेतली आहे. 2 लवंग, 1/2 इंच दालचिनी. या सर्वांना टाकून आपण सतत हलवत राहूया. या सर्व प्रोसेसला जवळजवळ 25 ते 30 मिनिट झालेले आहेत. आता आपण आवळा आणि साखर 5 मिनिटं झाकण लावून वाफवून घेणार आहोत. 5 मिनिटांनी झाकण काढून हे सर्व हलवून परत झाकण लावूयात. ही प्रोसेस सतत आपल्याला 4 ते 5 वेळा करायची आहे. तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण मी 40 ते 45 मिनिटं हलवत होते. जेव्हा हा फेस घट्टसर दिसेल, आवळ्याचा रंग बदललेला असेल आणि अशा स्पष्टपणे आवळ्याच्या फोड्या वेगळ्या दिसतील, तेव्हा समजावे साखरेचा पाक हा झाला आहे आणि आपला मोरावळा सुद्धा तयार आहे. आता यांना झाकून थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. तुम्ही बघू शकता आपला पाक हा छान घट्ट झाला आहे आणि आवळा परफेक्ट पाकामध्ये शिजला आहे. हा आवळा स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या एअरटाईट कंटेनरमध्ये जर ठेवला तर हा सहज वर्षभर टिकतो. या मऊ रसरशीत मोरावळ्याची रेसिपी घरी नक्की करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी वाटली. आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, खात रहा.